राज्याच्या विद्युत महामंडळ जामोद येथील वितरक कंपनीच्या गलथान कारभारामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सतत तांत्रिक बिघाडांमुळे सतत खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नासिकी कांद्याच्या लागवडीसाठी शेती तयार करून ठेवलेली आहे. रोपे सुद्धा उपटून ठेवलेली असून शेतात शेतकरी सकाळी कांद्याची लागवड करण्यासाठी मजुरीला गेले असता शेतातील वीज गायबच झालेली असते. वारंवार शेतातील डिप्यांवर फॉल्ट होत असल्याने वीज पुरवठा 4 ते 5 दिवस सुद्धा वीज कर्मचारी दुरुस्त करीत नाही. वारंवार शेतातील डिप्यांवर फॉल्ट होत असल्याने वीज पुरवठा 4 ते 5 दिवस बंद असून सुद्धा वीज कर्मचारी दुरुस्त करत नाही. अगोदर शेतकऱ्यांना 2 दिवस आठ तेही रात्री बेरात्री आणि केवळ 8 तास वीज देण्यात येत होती. यातही वारंवार डिप्यूवर फॉल्ट तर कुठे तार तुटून वीज पुरवठा खंडित झालेला असतो. अगोदरच बरेचशा शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर व बोअर अटल्याने 2 ते 3 वर्षांपूर्वी अखंड असणाऱ्या विहिरीवरचे पाणी केवळ 1 ते 1.5 तास इतकेच जाते. शेतातील विहिरीची पातळी अचानक घटल्याने विहिरीत पिकांना पाणी देण्या इतके पाणी नसल्याने शेतकरी कमालीचे संकटात सापडले गेले आहे. गेल्या 6 महिन्यांपासून नवे बदलून आलेले उप अभियंता काठोळे यांची जामोद सह जळगाव जामोद व वरवड व मडाखेड येथील अतिरिक्त पदभार सोपवण्यात आले असल्याने जामोद येथे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वीज कर्मचारी सुद्धा लक्ष देत नाही. या समस्येकडे जातीने अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना होणाऱ्या नहात त्रास होऊ नये यासाठी वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे. एमसी न्यूज करता आकाशवाणी जामोद.